हरि ओम श्री राम अंबज्ञ। आम्ही कराड उपासना केंद्रातून बोलते। माझे नाव सौ कांताविरा शहाजी यादव। माझा एक असा अनुभव द्यायचा आहे की माझ्या मुलाला अटॅक आलेला, म्हणजे 5 वाजता त्याला कळ आलेली छातीत, आणि तो फिरायला म्हटलं, मी आधी म्हटलं फिरायला जातो, माघार यायला मला कसं तरी होते माझ्या छातीत, आणि मग नंतर तो बा गेला दवाखान्यात स्वतःच, म्हणजे आम्हाला काही घरात सांगितलेलं नाही। तसा तो एकटा गाडी काढली त्यानं, 4-व्हीलर घेतली, आणि एरएमचा दवाखाना आहे ना, त्या दवाखान्यात तो गेला। तिथे गेल्यानंतर तपासणी त्यानं केली तर डॉक्टर म्हणाले तुला काही झालेलं नाही, तू घरी जा। आणि तो मग नंतर घरी आला परत, डबल घरी आल्यानंतर परत त्याला चक्कर आल्यासारखी झाली। तो म्हणला आता परत आणि डबल जा, डॉक्टर म्हणाले काही झालं नाही मला, तर चक्कर येते। आणि मग तो लगेच परत गाडी काढली त्यानं, स्वतः दवाखान्यात गेला, आणि डॉक्टर म्हणाले मी 10 वाजता येणार आहे, मी 6 काय येणार नाही असं डॉक्टर म्हणाले। आणि मग मुलगा मग गाडीमध्ये बसून मग ते तसाच मग दवाखान्यात गेला। दवाखान्यात गेल्यानंतर बरोबर 6 दवाखान्यात पोचला। तो पोचायच्या आतच डॉक्टर आतमध्ये होते, बाहेरच उभे होते, जसं काही बापूने त्यांना उभेच केलेले। आणि डॉक्टर म्हणले तुम्ही 10 वाजता येणार नव्हता, नाही तुझ्यासाठीच मी आलो आहे। आणि मग दवाखान्यात गेल्यानंतर मग तपासणी झाली त्याची, डॉक्टर म्हणले अरे तुला अटॅक आलेला, म्हणजे अगोदर नाही सांगितलं, मला काही कळलंच नाही, तुला कायच झालं नाही असं वाटलं मला। आणि मग तपासणी केली, मग तिथं मग त्याला इंजेक्शन दिलं, आणि मग तो झोपला। मग तिथं झोपल्यानंतर जरा त्याला बरं वाटायला लागल्यावर मग त्यानं घरी फोन केला स्वतः, आणि स्वतः आम्हाला फोन करून सांगितलं की अगं मला अटॅक आला आहे मुंशीने, अटॅक आल्या सकाळ्यानंतर माझा हातपायच कापायला लागलो। आता म्हटलं काय करायचं, त्यावेळेला 6:30 वाजलेले, त्यावेळेला मी रामरक्षा म्हणत होते, पोराचं असं असं झालं आहे ना असं कळल्यानंतर माझी अशी अवस्था झाली, हातपाय माझं गळ्यासारखं झालं, गंभीर बसल्यासारखे झाली माझी। आणि मग मुलगी म्हणाली आईला काही सांगू नका, आईची अशी अवस्था झालेली आहे, तिला काही सांगायचं नाही दवाखान्यात आल्यानंतर। आणि मग मी दवाखान्यात आल्यानंतर मग विचारला काय झालं पोराला असं तसं, म्हणजे आय काय नाही झालं अगं असं, त्याला चक्कर आली म्हणून डॉक्टरनी त्याला ॲडमिट केलं आहे, त्याला नाही काय झालेलं, बापूने सांगले हनुमान चालीसा म्हणायला, तेवढी तू दिवसभर म्हण हनुमान चालीसा, म्हणलं चालेल म्हणलं। मग मी मनातल्या मनात मग हनुमान चालीसा बापूने काय माझ्याकडनं पाठ करून घेतलेली, म्हणून मी हनुमान चालीसा म्हणायला लागली। मग आणि 2-3 तासांनी लगेच डॉक्टर म्हणाले पोराला बरं वाटायला लागले, चांगलं झालं आहे बघा, 8 दिवस मी ठेवणार होतो तुमच्या पोराला दवाखान्यात ॲडमिट, पण 3-र्या दिवशी तुम्हाला डिस्चार्ज तुमच्या पोराला देतो, पोरगं तुमचं चांगलं झालं आहे असं परत सांगितलं। आणि मग घरी गेल्यानंतर मग मला सगळं काय सांगितलं, त्यावेळेला काय सांगूनही दिलं नाही मुलीनं, म्हणजे त्याला ह्याला बरं असतं तिला सांगायचं नाही, तिला काय झालं मग पोराकडं बघायचं का आईकडं बघायचं अशी घरातली म्हणायला लागली, म्हणताना कुणी काही सांगितलंच नाही। आता मी मला सांगायला सिना झाले, हरिओम श्री राम अंबज्ञ।